मॉर्निंग एवरीवन, टुडे आई विल डील विद इंग्लिश फॉर बिजनेस कम्युनिकेशन एंड इन दैट आई विल डील विद ओरल कम्युनिकेशन और ओरल स्किल्स। यू नो दैट देर आर सर्टन थिंग्स दैट विल हेल्प यू इन योर राइटिंग एंड स्पीकिंग। एज अ स्पीकर और राइटर यू शुड रिमेंबर सम थिंग्स that will help you to write and to speak well. Now let's deal with oral skills. Most of the languages in the world exist in two forms, spoken and written. In different situation in our life, we need to make presentation. It may be oral, it may be written. Most of the times these presentations are oral, but on several occasions we have to make a written presentation as well. As I said, both forms are important. To present means to perform or to express or to put before others. So these are some things that you should remember while doing presentation. It may be oral or it may be written. As you know that English is everywhere, you cannot put aside English because it is a language of market, it is a language of economy, it is the language of strategy. Then in both the presentation we express our thoughts, opinions, views and present them before the audience or reader in a convincing way. So in both presentation, it may be oral or it may be written, we express our thoughts, opinions, views and present them before the audience or a reader in a convincing way. We make presentation to achieve something. Sometimes we want a favor, sometimes we want to defend ourselves or to prove or to convince others, and sometimes it is a deal and so on. Our presentation वेगवेगळ्या बाबतीसाठी करतो, काही गोष्टी मिळवण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी असतील, एखादं फेवर घेण्यासाठी असेल, आपल्याला स्वतःला डिफेंड करायचं असेल त्यासाठी असेल, आपल्याला सिद्ध करायसाठी असेल, आपली मतं असतील, आपले विचार असतील, ते मांडण्यासाठी आपण प्रेझेंटेशन करतो. मी सांगितलं इंग्लिश लँग्वेज प्रत्येक गोष्टींमध्ये उपयोगी पडते, उपयोगाची आहे. On each of these occasions, we have to be careful while performing, as our performance determines the result. कोणते एग्जाम देत असताना आपण नेहमी विचार करतो काय की त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला मिळावा, त्यामध्ये मिळणारी टक्केवारी ही जास्त असावी. सेम थिंग इज हियर. ऑन ईच ऑफ दिस ओकेजन्स, कोणती वरती सांगितलेले ओकेजन असू द्या, आपण आपला परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावरूनच आपला रिझल्ट काय आहे ते ठरतो. फॉर दिस वी नीड टू प्लॅन, डिझाईन, एक्झिक्यूट द प्रेझेंटेशन इन सच अ वे दॅट इट सीम्स द फेवरेबल रिझल्ट फॉर अस. आपण एखादी गोष्टीची तयारी करत असताना एक प्लॅन, एक डिझाईन आखतो, समोर ठेवतो आणि त्याप्रमाणे आपण तो प्लॅन एक्झिक्यूट करतो, त्याप्रमाणे आपण कृती करतो. हे सर्व खूप गरजेचं आहे कोणती एखादी गोष्ट करत असताना. इट शुड हॅव अ प्रॉपर वे, इट शुड हॅव अ प्रॉपर प्लॅन अँड देन यू कॅन एक्झिक्यूट दॅट प्लॅन टू हॅव अ बेटर रिझल्ट और हॅव अ फेवरेबल रिझल्ट फॉर अस. इट इज फॉर दिस रिझन दॅट वी नीड टू डू बोथ स्पोकन अँड रिटन प्रेझेंटेशन स्किल. पहा की आपण यासाठी या गोष्टी शिकणार आहोत. कोणत्या कारणासाठी? की आपण जर आपलं ओरल स्किल किंवा प्रेझेंटिंग ओरल किंवा रिटन स्किल सुधारायचं असेल, त्यासाठी आपण काही काही गोष्टी आज शिकणार आहोत. कम्युनिकेशन इज एन इसेन्स ऑफ अ सोशल लाईफ. विदाउट कम्युनिकेशन वी कॅनॉट हॅव that talk or we cannot have that business or we cannot have that rapport between two person or two things. We cannot live without communication with others. The communication which is
which is in written words is called written communication. So I cannot explain this because you already know this. Sometimes we pass a message using symbols, or sometimes our body movements communicate what we cannot say or write. So these are the feelings and emotions. However, these occasions are very few in our daily life. The most common ways of communication are speaking and writing. कम्युनिकेशन सगळ्यात महत्त्वाचे दोन मुख्य प्रकार किंवा भाग कोणते तर स्पीकिंग अँड रायटिंग. इट इज हिअर दॅट वी नीड टू अंडरस्टँड द पॉइंट्स ऑफ डिफरन्स बिटवीन द टू. दिस विल हेल्प अस टू चूज द मीडियम ऑफ कम्युनिकेशन फॉर इफेक्टिव्ह अँड इन्फ्लुएन्शियल कम्युनिकेशन. त्यामध्ये दोन्हीपैकी कोणतं महत्त्वाचं आहे तर मी सांगेन दोन्ही, पण त्यामध्ये एक थोडासा असा फरक आहे. This will help you to choose the medium of communication for effective and influential communication. Now, it depends on the communication, whether the oral communication is important or the written communication is important. So, both communication depends on the situation. Situation is important. Deliver oral or a written form. The difference is here. Speech is universal as it is acquired naturally by everybody. Speech is auditory medium of communication. Speech हे universal आहे, त्रिकालाबाधित आहे. ते आपण कुठेही गेलो तर ते आपल्याला पावायस भेटतं. ते आपल्यास ऐकण्यासाठी योग्य आहे, योग्य ठरतं. Can understand it easily. Everybody does not know writing. One has to take special efforts to learn writing. Writing is a visual medium of communication. So, आपण जे काही लिहिलेलं आहे ते पाहतो आणि मग त्या गोष्टीवरती विचार करतो आणि प्रत्येकाला रायटिंग येईलच असं काही नाही. त्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. जर तुम्ही लहानपणी लहान असताना तुम्ही पहिल्यांदा ऐकता नंतर बोलता लिहिण्यासाठी केव्हा शिकता, खूप वर्षानंतर मे बी 4 किंवा 5 वर्षानंतर तुम्ही लिहिण्यासाठी शिकता आणि त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले असतील. तुमच्या आईवडिलांनी ते प्रयत्न केलेले असतील की तुम्हाला ते हात धरून ते व्यवस्थित तुम्हाला हँड रायटिंग शिकवलेलं असेल. टोनल अँड आर्टिक्युलरिटी डिफरन्सेस आर मार्क फ्रॉम रिजन टू रिजन. दीज आर कॉल्ड डायलेक्ट व्हेरिएशन्स. सो डायलेक्ट व्हेरिएशन्स म्हणजे काय, की प्रत्येक ठिकाणचा जो काय बोलण्याचा जो टोन असतो तो वेगळा असतो. जसं पुण्याची मराठी, औरंगाबाद किंवा बीड या लोकांची, विदर्भातली म्हणू आपण मराठी, ही वेगवेगळी असते. किंवा कोल्हापूरचा टोन असेल हा वेगळा वेगळा असू शकतो. रायटिंग इज फ्री ऑफ व्हेरिएशन्स ऍट टाइम्स इट ओनली आफ्टर द स्टँडर्डायझेशन. रायटिंगचं तसं नाही. एक्झाम्पल एक जर पाहायचं असेल, आय एम रायटिंग हे एक वाक्य असेल, ते बोलताना वेगवेगळ्या भाषेमध्ये व्यक्ती बोलतात पण लिहिताना तोच फॉर्म तिथे वापरला जातो. स्पीच इज ऑफन अकंपनीड बाय स्पेशल एक्सप्रेशन, गेस्चर्स, बॉडी मुवमेंट्स एक्सेट्रा. हेन्स स्पीच एक्सप्रेसेस मोर दॅन अटर्ड वर्ड्स. फॉर एक्झाम्पल रिअली the writer here in written communication, the writer attempts to express everything through words so that there is no scope for variations. It is really surprising to hear this from you. The surprise is expressed through words, but in speech really have a special expressions, a tone. The listeners gets an idea of speaker's expression from his tone accompanied by the body language. जसं आपण एखादा साप पाहिल्यानंतर जो आपल्या मनामध्ये उच्चार येतो आणि जो आपण लिहिताना आय सॉ अ बिग स्नेक, तो तिथं एक्सप्रेशन महत्वाचे राहत नाही, तिथं वर्ड्सला महत्व दिलं जातं. सो इट मीन्स दॅट द सिच्युएशन इज इम्पॉर्टंट.
आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत, त्या परिस्थितीमध्ये ओरल स्किल्स महत्वाचे का रिटन स्किल्स महत्वाचे हे त्या सिच्युएशन वरती डिपेंड आहे. स्पीकर्स मेक यूज ऑफ पॉजेस अँड इंटोनेशन्स टू एक्सप्रेस थॉट्स विथ प्रिसिजन. स्पीक हॅज अ प्रोसोडिक फीचर्स लाईक रिदम, स्ट्रेस, इंटोनेशन. If you want, now the listener notices confusion of the speaker here. बोलताना आपण नेहमी पॉजेस थांबतो, वेगवेगळ्या इंटोनेशन मार्क्सचा वापर करतो, रिदम आहे, स्ट्रेस आहे, या सर्व गोष्टीचा आपण बोलताना वापर करतो. वेअर ॲज इन रायटिंग, रायटिंग हॅज पंक्चुएशन मार्क्स ओनली अँड डज नॉट हॅव एनी prosodic features. For example, I really regret to state that I cannot lend you the machine even though I want to help you. आपण एखाद्याला एखादी गोष्ट मागितली तर तो जर ओरल कम्युनिकेशन आहे तर तो नुसता मान डोलावेल, पण रिटन कम्युनिकेशन मध्ये नाही, त्याला ते पूर्ण वाक्य त्या तिथं लिहावं लागतं, तिथं मांडावं लागतं. जसं I really regret to state that I cannot lend you the machine even though I want to help you. मला तुला मदत करायची इच्छा आहे, मला ते मशीन तुला द्यायची इच्छा आहे, पण मला तो पश्चाताप होतोय की मी तुला ती मदत करू शकत नाही. किती बोलावं लागतं. आणि जर एखाद्याने आपल्याला एखादी मशीन मागितली तर आपण डायरेक्ट ओरल कम्युनिकेशन मध्ये डायरेक्ट काय करतो, मान हलवतो किंवा नाही म्हणून सांगतो. In most of the cases, speech is spontaneous and hence there is absence of planning. Most of the times in writing is well planned. बोलताना आपण कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही, कोणत्या गोष्टीचा प्लॅन करत नाही. जर प्रेझेंटेशन असेल तर तिथं आपण प्लॅन करतो, आणि रिटन कम्युनिकेशन मध्ये वेल प्लॅन आहे. स्पीच इज पॉसिबल ओनली व्हेन देर इज वन ऑर मोर लिसनर प्रेझेंट अराउंड. Writing does not need any listener, it has addressee who may or may not be present at the time of writing. Writing madhe apan ekada jawal audience asel ase nahi to parat te ekadyala deu karu shakto. Oral madhe listener ha asavas lagto. Immediate feedback is possible as the audience would respond in one way or the others. Immediate feedback is absent as the reader is not present or if he or she is not capable of writing. इथं हा थोडासा फरक आहे. ओरल मध्ये इमिजिएट फीडबॅक येतो, रिटन मध्ये इमिजिएट फीडबॅक लवकर मिळत नाही. इट इज युजली इनफॉर्मल अँड रिपिटेटिव. द स्पीकर रिपीट्स वॉट ही ऑर शी हॅज इन माइंड. रायटिंग इज फॉर्मल अँड मोर कॉम्पॅक्ट. द रायटर डज नॉट रिपीट द सेम पॉइंट्स. एक थोडीशी यामध्ये एक आणखीन एक फरक असा आहे की ओरल मध्ये आपण काही गोष्टी रिपीट करतो, रिटन मध्ये काही गोष्टी आपण इथं रिपीट करत नाही. ते कॉम्पॅक्ट आहे, म्हणजे ते एकदम त्या व्यवस्थित ढाच्यामध्ये त्या स्ट्रक्चरमध्ये बसवलेलं आहे, आणि तिथं पॉइंट रिपीट होत नाही ओरल कम्युनिकेशन मध्ये, सॉरी रिटन कम्युनिकेशन. स्पीच हॅज अ सिम्पल स्ट्रक्चर अँड कोलोक्वियल वर्ड्स. This makes it simple for understanding. Colloquial words म्हणजे दैनंदिन भाषेतील शब्द. स्पीच मध्ये सिंपल स्ट्रक्चर आहे की ते आपल्याला लगेच अनुभवतात, समजतात. Whereas, writer is free to make complex construction and the words are delicately chosen as he or she wants to be precise in his or her expression. रिटर्न मध्ये जसं आपल्याला माहिती आहे की एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द आहेत, तिथे त्या रायटरला ती एक सवलत दिली जाते की तू ते शब्द वापरू शकतो. पण रिटर्न मध्ये आपण, सॉरी ओरल कम्युनिकेशन मध्ये आपण दैनंदिन जे काही शब्द वापरतो तेच त्या ठिकाणी बोलले जातात, ऐकवले जातात. स्पीच ऑफन डिपेंड्स ऑन द रिएक्शन्स ऑफ द ऑडियन्स. The speaker changes the topic or style of the presentation according to the feedbacks or feedback he or she receives from the audience. जसं एखादा बोलणारा वक्ता त्याचा टोन, त्याचं बोलण्याची पद्धत किंवा वेळ म्हणतो तो बदलतो का? Because it depends
ऑन द रिएक्शन्स ऑफ द ऑडियन्स. त्याचं बोलणं त्या ऑडियन्सवर ऑडियन्सच्या रिस्पॉन्सवरती अवलंबून आहे. वेअर ॲज इन रायटिंग रायटर इज अलोन वाईल रायटिंग अँड ही ऑर शी हॅज थॉट्स ऑर आयडियाज टू एक्सप्रेस दिस मेक्स हिम सॉलिटरी. इथं रायटर हा एकटाच पडतो, तो तिथे एकटाच प्रेझेंट असतो, त्यामुळे तो जो काही लिहित किंवा जो काही लिहित आहे ते त्याच्या मनावरती अवलंबून आहे ना की ऑडियन्सवरती. त्यामुळे तो काहीही लिहू शकतो, त्याला जे काही योग्य आहे वाटेल ते. स्पीच वेअर इज अकॉर्डिंग टू द नीड्स अँड इन्क्वायरीज ऑफ द ऑडियन्स लिसनर. बोलताना त्या त्या सिच्युएशननुसार, त्या त्या गरजेनुसार, त्या त्या चौकशीनुसार ते बोलणं त्या त्या ऑडियन्स किंवा लिसनरवरती अवलंबून आहे. रायटिंग इज मोर लॉजिकली ऑर्गनाइज्ड. रायटिंग नेहमी वेल ऑर्गनाइज्ड आहे, त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा भेदभाव नाही म्हणता येणार आपल्याला, त्यामध्ये कोणत्याच प्रकारची आपण छेडछाड करू शकत नाही. स्पीच इज टेम्पररी, रायटिंग इज परमनंट. सो दॅट्स द बिग डिफरन्स. जे आता आपण ऐकत आहोत ते थोड्या वेळाने विसरणार आहोत, पण जर एखादी गोष्ट लिहून ठेवलेली असेल इट विल बी इट हॅज अ लॉंग लास्ट इफेक्ट. स्पीच इज व्हेरी क्विक मीडियम ऑफ कम्युनिकेशन. रायटिंग इज कम्पॅरेटिव्ह स्लोअर मीडियम ऑफ कम्युनिकेटिंग इन्फॉर्मेशन. हा एक मोठा फरक आहे की लवकरात लवकर बोलण्याचं साधन किंवा संभाषणाचं साधन कोणतं, तर स्पीच. वेअर ॲज रायटिंग इज कम्पॅरेटिव्हली स्लोअर मीडियम ऑफ कम्युनिकेशन. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन स्पीच अँड रिटन कम्युनिकेशन. नाव स्टडी दिस एक्झाम्पल केअरफुली. वेल इट वॉज डार्क इव्हनिंग. आय विल गो होम, डोंट वरी, आय विल बी फाईन, आय सेड टू हर. अँड रबी हॅड जस्ट गॉन अँड I was standing near the bus stop, smoking a cigar. Then I saw a car moving very, very fast. I felt something is wrong. Stood straight. The car skidded, dashed a tree on the right. I ran to the car and saw a lady drunken and driving fast. Met an accident. I helped her out and took her to a hospital. It was very dark night. Ruby had taken my leave on my assurance that I would be fine and she should not worry. I was smoking near a bus stop. I saw a car moving fast towards me. I stood straight. It skidded and dashed a tree on the right. I ran to the car and saw a drunken lady. I took her to a hospital. In both the example, we see a meaning, and the meaning is clear that a man saw an accident. But the first one is a oral expression, oral communication, and the second one is the written communication. त्या दोन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जे फर्स्ट जे आहे ते ओरली सांगितलेलं आहे, आणि जे सेकंड आहे ते रिटन फॉर्म मध्ये आहे. हे आपल्याला त्या सांगण्यावरून किंवा त्या बोलण्यावरून लवकर समजत. नाव इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन, आपण कोणकोणत्या गोष्टीमध्ये कोणता फॉर्म वापरायचा हे आपल्याला त्या त्या वेळेस लवकर लवकर समजत. नाव repetition of words is common in the oral presentation, as in the speaker repeats I very very the. In the written discourse repetition is absent. Written communication madhe aplyala repetition lavkar samjun yetu, whereas in oral communication we cannot correct or we cannot rectify or we cannot see the repetition or we cannot hear the repetition because it is very fast. इट इज टेम्पररी. समजतंय? जर आपण ते मागाशी जो चार्ट पाहिला त्यामध्ये आपण पाहिलं की स्पीच इज टेम्पररी अँड रायटिंग इज परमनंट. स्पीच इज व्हेरी क्विक मीडियम ऑफ कम्युनिकेशन.
त्यामुळे आपल्याला ते रिपिटेशन ओरल कम्युनिकेशन मध्ये लवकर समजत नाही. वी नोटिस सम कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स लाइक आय विल डोंट अँड and means at in the spoken discourse. Such contracted forms are absent in the written discourse. लिहिताना आपण काही काही शॉर्ट फॉर्म कधीच वापरत नाही, जसं की आय विल असं कधी लिहित नाही, ते फुल लिहितो आय देन WILL. The speaker takes pauses which are indicated by dots. या डॉट्स मध्ये तो पॉजेस घेतो का की तो एकदम फास्ट बोलू शकत नाही, तो विचार करून बोलतोय. इन द रिटन डिस्कोर्स सच पॉजेस आर अब्सेंट. रिटन डिस्कोर्सेस मध्ये पॉजेस हे अब्सेंट असतात का अब्सेंट असतात, कारण की तो लिहितोय, तो सलग लिहितोय, तो रेग्युलरली लिहितोय. इट हॅज अ वेल ऑर्गनाइज्ड प्लॅन, त्यासमोर तो व्यवस्थित प्लॅन आहे, त्यामुळे तो लिहितो. ग्रामर इज नॉट स्ट्रिक्टली फॉलोड इन द स्पोकन कम्युनिकेशन. पण जर मराठी भाषेचा विचार केला, जर मराठी व्याकरणामध्ये किती अशा गोष्टी आहेत व्याकरणातील की त्या आपण फॉलो करतो, भरपूर अशा गोष्टी आहेत मराठी. जर आज आपण जर मराठी भाषा जर पाहिली तर भरपूर व्याकरण आहे. लहानपणी तुम्ही त्या गोष्टीचा अभ्यास केलात व्याकरणाचा? कधीच नाही. पहिल्यांदा काय केलं? यू स्पोक, देन यू राईट. पहिल्यांदा तुम्ही बोललात आणि मग नंतर लिहिण्यासाठी सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल, डोंट वरी, हॅड स्टूड स्ट्रेट. इन बोथ सेंटेन्स द सब्जेक्ट इज मिसिंग अँड इट कुड बी अंडरस्टूड फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. पहा, इथं आपण पाहिलं की सब्जेक्ट मिसिंग आहे, करता हा मिसिंग आहे. स्टूड स्ट्रेट, सॉरी, डोंट वरी स्टूड स्ट्रेट, घाबरू नको, सरळ उभा रहा, करता मिसिंग आहे. ऑन द अदर हँड, इन द रिटन कम्युनिकेशन ग्रामर इज स्ट्रिक्टली फॉलोड. शी शुड नॉट वरी अँड आय स्टूड स्ट्रेट. इथं सब्जेक्ट आहे, इथं सब्जेक्ट आहे शी अँड आय. म्हणजे काय की बोलताना आपण कधीच ग्रामरचा विचार करत नाही. And whereas written communication मध्ये आपण त्या ग्रामरचा विचार करतो. There is an attempt to construct short sentences in the oral communication. Sometimes ellipsis is used whereby subjects are omitted yet to understand the discourse from the context. Ellipsis म्हणजे काय? वगळणे, तो शब्द एखादा काढणे किंवा तिथून तो काढून टाकणे. जसं आपण ओरल कम्युनिकेशन मध्ये वेगवेगळ्या गोष्टी काढतो, जर घरी जर तुम्ही घरी कोणत्या त्या आपण आईशी बोलत असू किंवा वडिलांशी बोलत असू, तर आपण वेगवेगळ्या गोष्टी मध्ये काही काही शब्द काढतो, वगळतो. पण रिटन कम्युनिकेशन मध्ये इलिप्स इज स्ट्रिक्टली अवॉइडेड. काही गोष्टी इलिप्स करणं, काढून टाकणं हे स्ट्रिक्टली अवॉइड केलं जातं, कारण की तिथं बिकॉज इट मे क्रिएट कन्फ्युजन. रिटन कम्युनिकेशन मध्ये काही गोष्टी काढून टाकणं किंवा काही गोष्टी अवॉइड करणं कन्फ्युजन क्रिएट करतं, म्हणून रिटन कम्युनिकेशन मध्ये कोणत्याच गोष्टींना अवॉइड केलं जात नाही. Hence the sentences are longer and complex as well. त्यामुळे ते सेंटेन्स रिटन कम्युनिकेशन मध्ये कॉम्प्लेक्स बनतं, खूप मोठं बनतं आणि लॉन्गर, खूप असं मोठ्या किंवा दोन तीन वाक्यामध्ये ते सेंटेन्स तयार केलं जातं, लिहिलं जात. कन्फ्युजन ऑफ टेन्स इज कॉमन इन द ओरल कम्युनिकेशन अँड इट इज स्ट्रिक्टली अवॉइडेड इन द रिटन कम्युनिकेशन. जर आपण काळाचा वापर केला, विचार केला, काळ म्हणजे जे असत प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्स असेल, त्या गोष्टीचा आपण ओरल कम्युनिकेशन मध्ये जास्त विचार करत नाही. And it is strictly avoided in the written communication. पण written communication मध्ये आपण टेन्सचा चांगल्या प्रकारे वापर करतो. Now, see, till now you have understood that both the forms are important,
when you understand the situation. ओरल कम्युनिकेशन मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टीचा वापर न करता आपण ते ओरल कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा प्रेझेंटेशन देऊ शकतो, रिटन फॉर्म मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी वापर करून ते चांगल्या प्रकारे मांडू शकतो, टेन्स असेल, वेगवेगळे पंक्चुएशन मार्क्स असतील, त्या गोष्टीचा वापर करून आपण ते आपलं ओरल रिटन प्रेझेंटेशन हे चांगल्या प्रकारे देऊ शकतो. ओके, सो देर आर सम बेसिक थिंग्स वेन यू अंडरस्टँड दिस चार्ट then you will speak well and you will write well. With this note, I am concluding this presentation here. Okay, thank you.